चांदवड तालुक्यातील 7 ते 8 जानेवारी 2021 रोजी 2 दिवस बेमोसमी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी करताना कृषी मंत्री आमदार दादा भुसे यांनी चांदवड तालुक्यातील खडकजाम येथे 12 जानेवारी 2021 रोजी द्राक्ष बागांची पाहणी केली. करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. हा सर्व अहवाल शासनासमोर ठेवून शेतकरी बांधवांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये विनंती करण्यात येईल. आपण शासनाच्या समोर ठेवू, ताबडतोब पंचनामे करण्याच्या ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत. हे सर्व रेकॉर्ड आपण तयार करून शासन शेतकऱ्यांच्या समोर. यावेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर हे देखील उपस्थित असून त्यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी वाकसर, कृषी अधिकारी विलास सोनवणे व काही कार्यकर्ते, कारभारी आहेर, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, डॉक्टर नितीन गांगुर्डे, विजयराव, योगेश ढोमसे, गणेश महाले, नाना गुंजा आदी शेतकरी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.